ठाण्यात त्याची एक मोठी ब्रेकिंग न्यूज येते. प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर नरेंद्र आळे अँटी करप्शनच्या जाळ्यात. महागाव प्रभारी तालुका अधिकारी डॉक्टर नरेंद्र आळे यांना दिनांक 31 जानेवारी 5:30 वाजताच्या दरम्यान 25,000 रुपयांची लाच स्वीकारताना यवतमाळ येथील लाचलुचपत अधिकाऱ्यांनी रंगे हात पकडलाय. दरम्यान यांना पुढील चौकशीसाठी विश्रामगृह येथे नेण्यात आलं असून त्या ठिकाणी त्यांचं बयान नोंदवण्यात येण्याची प्रक्रिया सुरू होती. यवतमाळ जिल्ह्यातील महागाव येथे कार्यरत असलेले प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर नरेंद्र आळे यांनी आज आशा वर्करसाठी आदेश काढण्याकरता 1,00,000 रुपयांची लाच मागितली असल्याची तक्रार माळवागत येथील आशा वर्करचे पती यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यवतमाळ येथे केली होती. त्यांची पत्नी ही MSW अशी शैक्षणिक पात्रता धारण केली असताना तिची नुकतीच आशा वर्करसाठी मुलाखत झाली होती. त्या मुलाखतीनंतर तिचा नोकरीसाठीचा आदेश काढताना 1,00,000ची मागणी करण्यात आली होती. दरम्यान तक्रारकर्ते त्यांनी त्यांच्या पत्नी उच्च शिक्षित आहेत, तुम्ही पहिले आदेश काढा, नंतर जे द्यायचं ते देऊ असं सांगत त्यांना विनवणी केली. त्यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर नरेंद्र आडे यांनी आता 25,000 रुपये द्या अशी मागणी केली. अशी तक्रार आशा वर्करचे पती यांनी यवतमाळ येथील लाचलुचपत खाते यांच्याकडे तक्रार नोंदवली आहे. या खात्याच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून प्राथमिक आरोग्य केंद्र काळी दौलत खान येथे 25,000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगे हात पकडलाय. News 15 मराठीसाठी प्रतिनिधी किरण मुक्कावार, महागाव, यवतमाळ.